अंमळनेर येथील पूज्य साने गुरुजी वाचनालयाला आमदार सुधीर तांबे यांनी भेट दिली। त्यावेळी त्यांचा वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर माधुरी भंडारकर, प्रकाश वाघ, प्राध्यापक ईश्वर पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वाचनालयाच्या वतीने आमदार सुधीर तांबे यांना निवेदन देण्यात आलं। ते पाहून वाचनालयातील समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार सुधीर तांबे यांनी दिले। कर्तव्याचे सुट्टी हानी जी गव्हर्नमेंटने आम्हाला यासाठी दिला असून की आपण योग्य त्या ठिकाणी जाऊ आपण पाहू तर आपण त्या ठिकाणी करूया। आपल्याला या वाचनालयाच्या माध्यमातून साने गुरुजींचं नाव याला दिलेलं आहे। साने गुरुजी इतकं अतिशय संवेदनशील आणि खूप सुंदर व्यक्तिमत्व असलेलं साने गुरुजींचं हिमालयासारखं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि अशा एका खोल महान व्यक्तिमत्वाचं नाव आपण या वाचनालयात दिलं आहे। एक पवित्र वास्तु झालेली असं माझं मत आहे आणि त्यामुळे या पवित्र वास्तूचे मी आलो आपण माझा सन्मान केला म्हणून मला आशीर्वाद दिले असं मी मानतो आणि या आशीर्वाद घेऊन अधिकाधिक चांगलं काम करायचं होतं प्रयत्न कुठच्याही कामाची वेगवेगळी भावना व्यक्त करतो। आमचे सर्व मित्र सर्वांचे मी आदर्श राज्यस्तरीय त्यांना पुरस्कार दिला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण सर्व संचालक म्हणून मला आपले मनापासून